नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आपण जर नवीन असताल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सुद्धा करून घेऊ शकता वही आणि पेन घेऊन लगेच बसा टाइमपास बिलकुल करू नका आजचा जो काही आपण मुद्दा घेतला आहे त्या मुद्द्याचं नाव लिहून घ्या भारतातील लोकनृत्य त्यावरील महत्वाचे प्रश्न तुम्ही कुठल्या एक्झामची तयारी करा है? या सर्व एक्झामसाठी हा जो काही टॉपिक आहे तो सर्वात महत्वाचा टॉपिक आहे याच्यावरील हमखास याच व्हिडिओमधील तुम्हाला एक ते दोन मार्काला प्रश्न विचारला जाणार चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया या ठिकाणी प्रश्न क्रमांक का पहिला काय म्हणतो भरतनाट्यम खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी तमिळनाडू या राज्याशी संबंधित आहे भरतनाट्यम मी तुम्हाला सुरुवातीला सांगतो टोटल आपण या ठिकाणी वीस ते पंचवीस प्रश्न पाहणार आहोत वीस ते पंचवीस प्रश्न झाल्यानंतर टोटल संपूर्ण एकदा व्हिडिओवरती आपण एकदा रिव्हिजन टाकणार आहोत तर प्रश्न क्रमांक पहिला भरतनाट्यम तमिळनाडू या राज्याशी संबंधित आहे एक दोन पॉइंट लिहून घ्या भारतीय शास्त्रीय नृत्याचा हा प्रमुख प्रकार आहे आणि दुसरा पॉईंट भरतनाट्यम हे भारतातील सर्वात जुने नृत्य प्रकार आहे ही सुद्धा गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा स्टार मार्क करून ठेवा मोस्ट रिपीटेड प्रश्न आहे लावणी आणि तमाशा ही दोन लोकनृत्य किंवा ही लोकनृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहेत दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी महाराष्ट्र राज्याशी संबंधित आहे, आहे। लावणी किंवा तमाशा म्हटलं तरी काय हरकत नाही दोन पॉइंट लिहून घ्या पहिला पॉईंट लोकप्रिय संगीताचा हा एक प्रकार आहे आणि दुसरा पॉईंट पारंपरिक गाणे आणि नृत्य याचे संयोजन जे विशेषतः ढोलकी तालवाद्य आणि अशा प्रकारच्या वाद्याच्या तालावर सादर केले जाते तर लावणी आणि तमाशा हे लोकनृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहेत तर आपल्या महाराष्ट्र राज्याशी संबंधित आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा कथकली हा खालीलपैकी कोणत्या राज्यातील शास्त्रीय नृत्य प्रकार आहेत तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी केरळ या राज्यातील शास्त्रीय नृत्य प्रकार आहे कोणता कथकली कली असं त्या नृत्य प्रकाराचं नाव आहे काळजीपूर्वक का महत्वाचं आहे हे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक कर किंवा सातरिया कि हे खालीलपैकी कोणत्या राज्यातील शास्त्रीय नृत्य आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए आसाम राज्यातील शास्त्रीय नृत्य आहे कोणतं सातरिया तसेच आपण बऱ्याच वेळेला एक्झाम मध्ये पाहिलं आहे आसाम बद्दल अजून काही लोकनृत्य आहेत त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात जसं की बिहू बिछुआ नटपूजा महारस काली गोपाल बघुरंबा आणि नागा नृत्य हे सुद्धा आसामची लोकनृत्य आहेत आणि प्रश्नामध्ये काय विचारलं आहे सात्रिया नावाचं शास्त्रीय नृत्य कुठला आहे आसाममधील आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा कुचीपुडी हा खालीलपैकी कोणत्या राज्यातील नृत्य प्रकार आहे तर पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आंध्र प्रदेश राज्यातील हा एक नृत्य प्रकार आहे ज्याचं नाव आहे कुचीपुडी पा महत्वाचं आहे एक पॉईंट लिहून घ्या कुचीपुडी थालनृत्य या नावाने देखील ओळखलं जातं म्हणजे हे जे काय डान्स प्रकार आहे कुचीपुडी याला थालनृत्य या नावाने सुद्धा ओळखलं जातं आता या ठिकाणी आपण काय करूया एक तुम्ही स्टार मार्क करून एक नोट लिहून घ्या आठ भारतातील अत्यंत महत्वाचे जे काही शास्त्रीय नृत्य प्रकार आहेत हे रिपीट रिपीट परीक्षेला विचारले जातात म्हणजेच एट क्लासिकल डान्स फॉर्म ऑफ इंडिया कोणकोणते आहेत एक लिहून घ्या पॉईंट पहिला पॉईंट किंवा पहिला प्रकार भरतनाट्यम जो की तमिळनाडूचा आहे दुसरा कुचीपुडी जे की आंध्र प्रदेशचा आहे तिसरा कथ्थक जे की उत्तर प्रदेशचा आहे चौथा मोहिनी अट्टम जे की केरळमधील आहे पाचवा कथक कली हा सुद्धा केरळमधील डान्स प्रकार आहे सहावा ओडिसी ओडिसामधील आहे सातवा मणिपुरी मणिपूरमधला मनीपुर आहे आणि आठवा सातरिया आसाममधील आहे तसेच या ठिकाणी तुम्हाला जसं माहीत आहे पहिले चार महिन्याची आपली जी काही ई बुक आहे ती लॉन्च झाली आहे किंमत फक्त पन्नास रुपये आहे तुम्हाला या नंबरला पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवायचा आहे नंबर आहे शहाण्णव सातशे तीस अठ्ठावन्न सहाशे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा यक्षगान खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी कर्नाटक राज्याशी संबंधित आहे आणि हा जो काही यक्षगान आहे हा एक पारंपारिक लोकनृत्य प्रकार है? 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 आहे ही सुद्धा लक्षात ठेवायची आहे ठीक आहे नाव काय कुठे बिलॉंग करतो तर कर्नाटक राज्याला बिलॉंग करतो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा कठपुतली नृत्य काय नाव आहे कठपुतली नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी राजस्थान या राज्याशी संबंधित आहे कठपुतली नृत्य प्रकार अत्यंत महत्त्वाचा आहे मोस्ट रिपीटेड प्रश्न आहे हा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा चारकुला हे कोणत्या राज्यातील लोकनृत्य आहे तर आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए उत्तर प्रदेश राज्यातील लोकनृत्य आहे कोणतं चारकुला महत्वाचं नृत्य प्रकार आहे चारकुला असं त्याचं नाव आहे कुठले आहे उत्तर प्रदेश राज्यातील पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नव्वा नाटी नृत्य हे सुद्धा बऱ्याच वेळेला विचारलेलं आहे रेल्वेच्या एक्झाममध्ये नाटी नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे नवव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी हिमाचल प्रदेश या राज्यातील हा एक नृत्य प्रकार आहे नाटी नृत्य हा या राज्याशी संबंधित आहे कोणत्या हिमाचल प्रदेश पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा पांडवानी हे कोणत्या राज्यातील लोकनृत्य आहे तर दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी छत्तीसगड राज्यातील हे लोकनृत्य आहे पांडवानी असं त्याचं नाव आहे काय नाव आहे पांडवानी कुठले आहे छत्तीसगड राज्यातील पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एक अकरावा कालबेलिया घुमर कोणत्या राज्याशी संबंधित आहे तर हे सुद्धा या ठिकाणी पर्याय क्रमांक बी राजस्थान राज्याला बिलॉंग करतो कोणता कालबेलिया घुमर अत्यंत महत्वाचा हा डान्सचा प्रकार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा याला स्टार मार्क करून ठेवा जंप डान्स किंवा रौफ डान्स काय काय जंप डान्स किंवा रौफ डान्स हे प्रसिद्ध नृत्य प्रकार खालीलपैकी कोणत्या राज्यातील आहे तर बाराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए जम्मू काश्मीर या युनियन टेरिटरीला हे बिलॉंग करतात म्हणजे या केंद्रशासित प्रदेशातील हे प्रसिद्ध नृत्य प्रकार आहेत जंप डान्स आणि रौफ डान्स पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेरावा रासलीला हे प्रसिद्ध नृत्य खालीलपैकी कोणत्या राज्यातील आहे तेराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी उत्तर प्रदेश या राज्याला हा जो काही प्रसिद्ध नृत्य का प्रकार आहे हे बिलॉंग करतं रासलीला असं त्याचं नाव आहे उत्तर प्रदेशमध्ये अन्य काही महत्वाचे डान्स प्रकार आहेत जसं की रासलीला रामलीला कजरी नौटंकी नाक स्वांग दादरा आणि चारकोला जसं की आपण मगाशी पाहिलं होतं पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौदावा मोहिनी अट्टम हा खालीलपैकी कोणत्या राज्यातील शास्त्रीय नृत्य प्रकार आहे चौदाव्या नंबरच्या योग प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए केरळ राज्यातील हा एक शास्त्रीय नृत्य प्रकार आहे पहा मोहिनी अट्टम असं त्याचं नाव आहे दोन पॉईंट लिहून घ्या पहिला पॉईंट मोहिनी अट्टम आणि अजून एक आहे कथकली हे केरळाचे शास्त्रीय नृत्य प्रकारामध्ये हे जे काही नृत्य आहे ते या ठिकाणी मोडतात क्लिअर मोहिनी अट्टम आणि कथकली पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंधरावा ओडिसी हे शास्त्रीय नृत्य कोणत्या राज्यातील आहे पंधराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी ओडिसा पा नावातच याचं या ठिकाणी नृत्य प्रकार दडलेला आहे किंवा लपलेला आहे तर ओडिसी शास्त्रीय नृत्य हे ओडिसा राज्याला बिलॉंग करतं पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सोळावा दांडिया हे कोणत्या राज्यातील प्रसिद्ध लोकनृत्य प्रकार आहे सोळाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी गुजरात राज्याला बिलॉंग करतं दांडिया नावाचा लोकनृत्य प्रकार पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सतरावा छोलिया आणि झोरा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे सतराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी उत्तराखंड राज्यातील हे नृत्य प्रकार आहेत छोलिया आणि झोरा नृत्य प्रकार ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अठरावा घुमुरा नृत्य कोणत्या राज्यातील आहे तर अठराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए हे, हे सुद्धा ओडिसा या राज्याला बिलॉंग करतं तर ओडिसा राज्यातील घुमुरा नृत्य आहे बरोबर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणीसावा झुमर आणि मुंडा नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे तर एकोणीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी झारखंड राज्याशी संबंधित आहे झुमर आणि मुंडा नृत्य प्रकार पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक विसावा बांबू नृत्य हे कोणत्या राज्यातील प्रसिद्ध लोकनृत्य आहे तर विसाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मिझोरम या राज्यातील नृत्य प्रकार आहे बांबू नृत्य प्रकार एवढीच गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे पुढचा प्रश्न त्याच्या अगोदर आपण एकदा काय करूया संपूर्ण जो काय आपण व्हिडिओ पाहिला आहे त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया जसं की लावणी आणि तमाशा कुठला आहे महाराष्ट्र राज्य छू फाट नृत्य आणि सिक्कमारी नृत्य सिक्कीम या ठिकाणचं छाऊ आणि विदेशी नृत्य बिहार या ठिकाणचं भरतनाट्यम तमिळनाडू या ठिकाणचं कथकली केरळ सात्रिया आसाम या ठिकाणचं आहे कुचीपुडी आंध्र प्रदेश या ठिकाणचं आहे यक्षगान कर्नाटक या ठिकाणचं कठपुतली राजस्थान या ठिकाणचं पांडवनी छत्तीसगड या ठिकाणचं जंप डान्स आणि रौफ डान्स जम्मू काश्मीर या ठिकाणचं चारकोला उत्तर प्रदेश या ठिकाणचं आणि ओडिसी ओडिसा या ठिकाणचं अत्यंत अत्यंत महत्त्वाचे हे प्रश्न आहेत नृत्य प्रकार आहेत डान्स प्रकार आहेत मी असे प्रश्न घेतले जे की एक्झामला ऑलरेडी कुठल्या ना कुठल्या एक्झामला विचारले आहेत ठीक आहे तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि तुमच्यासाठीचा आजचा प्रश्न मणिपुरी नृत्य प्रकार खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे मेघालय मणिपूर महाराष्ट्र की मध्य प्रदेश तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदास्पणे टाईप करून सांगा या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर द्या का काही हरकत नाही परंतु ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आणि दुसऱ्या येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर बर हे बरोबर आले की चुकलं हे दुसऱ्या येऊन चेक करणं तपासणं हे देखील तितकंच जास्त गरजेचं आहे शेवटी जाताना अजून एक गोष्ट बोलेल नवीन असतील तर व्हिडिओला लाईक करू शकता जवळच्या मित्रमैत्रिणी हे व्हिडिओ हे युट्यूब चॅनल शेअर करू शकता आणि उद्या संध्याकाळी साडेसात वाजता कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ घ्यायचा याच्यासाठी जाताना कमेंटसुद्धा करून जाऊ शकता व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचा अगदी मनापासून धन्यवाद